भारतीय जनता पक्ष दोन हजार एकोणीसच्या निवडणुका लढण्यासाठी सज्ज असून पक्षाकडे लोकसभा निवडणुकीसाठी अनेक जण उमेदवारी मागत आहेत तर माडा मतदारसंघातून जवळपास दहा उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले पाहूयात हे वृत्त निवडणुका कधीही जाहीर होत भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली आहे सध्या देशात आणि राज्यात भाजप हाच नंबर एक चा प्रबळ पक्ष असून येणाऱ्या निवडणुकीतही भाजप नक्कीच यश मिळवेल देश आणि राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत विरोधक काहीही सांगत असले तरी विरोधकांच्या बोलण्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही सध्या स्थितीला भाजपकडे अठरा महापालिका सहा नगर परिषदा नव्वद नगरपालिका तेवीस खासदार एकशे बावीस आमदार आणि राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे भाजप हा भा राज्यात सर्वात ताकदवान पक्ष असून निवडणुकीत यशाची खात्री असल्याचे ते म्हणाले युती संदर्भात दानवे यांना विचारले असता एनडीएतील सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊनच या निवडणुकी लढवाव्यात अशी आमची अपेक्षा आहे निवडणुकीसाठी जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊ आणि जे येणार नाहीत त्यांना सोडून निवडणुकीला सामोरे जाऊ असेही ते म्हणाले माढा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत विचारले असता भाजप पक्ष इच्छुकांकडून अर्ज मागणी करतोय त्यावर राज्य पार्लमेंट बोर्ड विचार करून केंद्र पार्लमेंट बोर्डाकडे पाठवते आणि केंद्र बोर्ड उमेदवारांची घोषणा करते मगच उमेदवारी निश्चित होतात यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख पालकमंत्री विजय देशमुख राजकुमार पाटील के के पाटील पांडुरंग वाघमोडे